मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी ठाकरे सरकारवर धक्कादायक आरोप केलेत परमबीर सिंग आणि ठाकरे सरकार यांच्यातील वाद काही थांबतच नाही आहे परमबीर सिंग यांनी पुन्हा एकदा उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली आहे आणि नव्याने एक याचिका देखील दाखल केली आहे यात परमबीर सिंग यांनी राज्य सरकारकडून करण्यात येत असलेल्या चौकशीला आव्हान दिलं राज्य सरकारने त्यांच्याविरोधात दोन प्रकरणांसंबंधी चौकशी लावली आहे त्याविरोधात परमबीर सिंग यांनी मुंबई हायकोर्टात नव्याने एक याचिका दाखल केली परमबीर सिंग एकोणीस एप्रिलला जेव्हा राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांना भेटले तेव्हा त्यांनी परमबीर सिंग यांना सांगितलं की सरकार त्यांच्यावर अनेक खटले दाखल करणार आहे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात भ्रष्टाचाराचे आरोप करणारे राज्य सरकारला पाठवलेले पत्र मागे घेण्याचा सल्ला त्यावेळी पांडे यांनी सिंग यांना दिला होता असं सिंग यांचे वकील मुकुल रोहतगी यांनी उच्च न्यायालयात सांगितलं त्यामुळे या प्रकरणाची चौकशी व्हावी अशी मागणी परमबीर सिंग यांनी या याचिकेत केली आहे परमबीर सिंग यांनी आता राज्य सरकारवर नवा आरोप केल्याने एकच खळबळ उडाली आहे या याचिकेवर येत्या चार मे रोजी सुनावणी होणार आहे यापूर्वी परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या विरोधात याचिका दाखल केली होती तसेच अनेक गंभीर आरोप सुद्धा त्यावेळी त्यांनी केले होते दरम्यान एका पोलीस निरीक्षकाने परमबीर सिंग यांच्यावर गंभीर आरोप केले होते यात पदाचा गैरवापर करडोंची वसुली हजारो कोटींचा भ्रष्टाचार सोन्याची बिस्किटं अशा अनेक गोष्टींचा त्यात उल्लेख करण्यात आला होता परमबीर सिंग यांच्या विरुद्ध अकोल्यातील पोलीस ठाण्यात पहिला गुन्हा दाखल करण्यात आलाय परमबीर सिंग यांच्यासह सत्तावीस पोलीस अधिकाऱ्यांच्या विरोधात अट्रॉसिटी अॅक्ट सह विविध बावीस कलमांवये हा गुन्हा दाखल करण्यात आलाय अकोल्याचे पोलीस अधिकारी भीमराज घाडगे यांनी ही तक्रार केली आहे त्यानंतर लगेच परमबीर सिंग यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे तसेच परमबीर सिंग यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याने त्यांच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे तसेच त्यांना कोणत्याही क्षणी अटक सुद्धा होण्याची शक्यता ही वर्तवली जाते त्यामुळे सरकार विरुद्ध परमबीर सिंग यांच्यातील वाद आता पुन्हा रंगण्याची चिन्ह आहेत आणि पुन्हा आरोप प्रत्यारोप होणार हे मात्र नक्की या प्रकरणावर तुम्हाला काय वाटतं परमबीर सिंग यांनी दाखल केलेल्या याचिकेवर तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा आमचं लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद